नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. भ्रष्टाचाराने पोखरलेली नांदेड येथील ही सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत आहे. नुकताच या विभागातील बडा अधिकारी भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगामध्ये दिवाळी साजरी करून आलेला आहे. या इमारतीमध्ये नेमकं चालतं तरी काय? या बड्या अधिकाऱ्याच्या घरी जेव्हा पोलिसांनी धाड टाकली तेव्हा त्याच्या घरी जवळपास 70 लाखाची रोकड सापडली. त्यावरून या इमारतीमध्ये कामकाज कशा प्रकारे चालतंय याची अनुभूती नांदेडकरांना आली आहे. 2016 मध्ये या गुत्तेदारानं परभणी जिल्ह्यामध्ये रस्ते बांधणीचं काम केलं. जवळपास 1.5 कोटी रुपयाचं बिल त्याचं या विभागात अडकलं आहे. पण त्याला पैशाची मागणी होते आणि तो पैसे देण्यास नकार देतोय म्हणून त्याचं बिल अडवण्यात आलेलं आहे. या इस्माने व त्याच्या कुटुंबाने मुंबईच्या आझाद मैदान येथे तब्बल 22 महिने उपोषण केलं. मुख्यमंत्री महोदयांनी यांच्या उपोषणाची दखल घेतली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेशित केलं, लेखी सूचना केली की या गुत्तेदाराचं बिल द्यावं. पण अजूनही या गुत्तेदाराला त्याचं बिल देण्यात आलं नाही. राजू चन्नाप्पा हुलगुंडे, मी राहणार तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, मुक्काम माळवटा. मी 2015-2016 या कालावधीत तारकळस ते पालम रोड बिबीमचे काम केले आणि त्याच्यावरती सिलकोटचं काम केलं. आणि वारंवार जे तारकळस आणि धानोऱ्या काळ्यांचे सरपंच आणि पुरे गाव समस्त लोकांनी सांगून सगळं आणि 2021 पासून ते 2023 पर्यंत उपोषण केलं मी आझाद मैदानला 22 महिने. त्यानंतर 16 मे रोजी एकनाथ शिंदे साहेबांनी त्या आझाद मैदानचे पोलीस आणि शेर्डी आणि यांना मला भेट करून दिली की साहेब म्हणले आत्महत्या करायला बसलेले ते हे लोकं आणि बरेच दिवसापासून 22 महिने उपोषण केलं आणि यांना न्याय मिळाला नाही. तर तात्काळ एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्याभियंता पांढरे साहेबाला फोन करून आदेश केले की बिल रेकॉर्ड करून त्या अधिकाऱ्यांना बोलून घे आणि इस्टिमेंट तयार करून तात्काळ बिल रेकॉर्ड करून सनी यांचं बिल देण्यात यावं म्हणून सनी म्हणले. त्याने यस म्हणून हो म्हणलं, साहेब मी बोलून घेतो आणि मी बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून सनी म्हणले. मग आम्ही 18 मेला इथं आलोत. तर आल्यानंतर त्यांनी 18 मेला 7 दिवसाचे पत्र काढलं बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून. त्याच्यानंतर 30 मेचं तात्काळ पत्र काढलं की ते मी काय केलं नाही. त्याच्यानंतर आम्ही 7 तारखेला 7 जूनला पत्र दिलं उपोषणला बसतो म्हणून. तर मग आम्ही 13 तारखेला उपोषणला बसलो तर 15 जूनला पत्र काढलं, 25 जूनला बिल रेकॉर्ड करून सनी देयके देण्यात देतो म्हणून सनी आम्हाला उपोषण सोडविलं. सोडवल्यानंतर आत्तापर्यंत इकडून मुख्याभियंत्याचं कार्यालयातून मंत्रालयामधून आणखीन एकनाथ शिंदे साहेबांनी इकडं फोन करून सांगितलं की त्याचं बिल देऊन टाका. शिंदे साहेबाला मी पत्र दाखविलं 25 जूनचं. तर त्यांनी म्हणले 90% काम झालेलं आहे, ते थोडं टाळाटाळ करायला लागले. आणि ह्यांना कसं आहे साहेब, ज्यांनी पैसे दिले, जे वरिष्ठ लोकांचे पैसे दिले, आणि गरीब कुठून पैसे आणणार? एक तर माझी मुलगी वारली आणि माझं नुकसान झालं, माझं घर दार सर्व गिरवी ठेवून सनी, प्लॉटिंग सर्व गिरवी ठेवून सनी मी कर्जबाजारी झालो. आज माझं घर गिरवी ठेवलेलं आहे, त्या घरावर लोक अत्याचार करायला लागलेत, घर खाली कर म्हणतात, प्लॉटिंग खाली कर म्हणतात. तर साहेब आज मी उपोषणला आज 11 डिसेंबर 2023 रोजी मुख्याभियंत्याच्या कार्यालयासमोर उपोषणला बसलो आणि श्रीकांत तोडकर साहेब ओळदीला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तात्काळ त्याला आदेश देऊन सनी याचं बिल काढायला सांगितलं. तर तारकळसला बी सरपंचला गजानन आंबुरे साहेबांना पण विचारलं मोगममध्ये की तारकळ 2015 ते 2016 कालावधीमध्ये काय काय काम झालं. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की बिबीमचं काम झालं आणि त्याच्यावर शिलकोट मारण्यात आलं, पूर्ण रोड 8.5 किलोमीटर त्यांनी चांगलं केलं आणि त्याचे बिल देण्यात यावं म्हणून सनी त्यांनी पण पत्र दिलं, विनंती करून सनी लेटर पॅडवर दिलं ग्रामपंचायतच्या, आणि 2016 बी लेटर पॅडवर पत्र दिलेलं आहे. आणि वारंवार हे अधिकारी आम्हाला मारहाण करतात. अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयासमोर बसलोत आम्ही 2021 मध्ये. तर रात्री 2 वाजता माझ्या मिसेसला मला उचलून नेऊन त्या कॉलेजच्या जंगलामध्ये नेऊन आम्हाला मारलं आणि भाग्यनगर पोलीस स्टेशनला केस नोंद करतो म्हणून. तर ते भाग्यनगरच्या पोलीस स्टेशनला सगळं देशपांडे यांनी आपलं धोंडगे साहेबांनी
आणि हे अधिकाऱ्यांनी मॅनेज केले त्यांना पैसे देऊन सनी आणि आम्हाला वारंवार आमच्यावर अन्याय करायला लागलेत। आम्ही उपोषण करून करून थकून गेलोत। हे आमचं काय करणं बघणं झाले साहेब की आम्ही वडर समाजचे असल्यामुळे भटक्या समाजाचे असल्यामुळे आम्हाला वारंवार आमच्यावर अन्याय करायला लागलेत साहेब की आम्हाला न्याय द्यावा। मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वारंवार माझ्या लेकरांना त्यांच्या पायाशी पडले तर मी असताना तुम्ही असं रडू नका आणि तुम्ही असं धीर सोडू नका, तुम्ही मंत्रालयामधून उडी मारू नका, मरू नका, रॉकेल घेऊ नका असं म्हणून सनी आमची समजूत काढतात आणि आम्ही मी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहत नाही, न्याय देणारच म्हणतो। मग तर ह्यांनी आमच्यावर अन्याय करायला लागले। मुख्य अभियंता पांढरे साहेब खोटे खोटे कागद पाठवतो आहे, ज्याचे पैसे दिले साहेब, ज्यांनी पैसे दिले न कामं करता त्याचे बिलं काढतो साहेब हे मुख्य अभियंता पांढरे। आणि तो राजपूत अधीक्षक अभियंता आता जेलमध्ये बसला आहे साहेब तो। हां, 74 लाख रुपये अँटी करप्शननं धरले साहेब त्याचे आणि गरीबावर अन्याय करत आहे साहेब। आणि ज्यांनी पैसे दिले त्याचे बिलं काढते साहेब। आम्ही गरीब लोक कुठून पैसे देणार? आम्हाला घर नाही, दार नाही, सर्व घर दार गिरवी ठेवून आज लेकरू 3 वर्ष झालं मी आझाद मैदानला उपोषण करू करून थकलो, माझे लेकरांची शाळा सगट गेली साहेब, पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। हां, आणि तिन्ही गावं या गोष्टीला साक्षीला आहेत साहेब। मी पूर्ण काम केलं, मी काम करून काय गुन्हा केला काय साहेब? शासनाचं काम केलं, एक मजूर एक दिवस हाजरी करतो तो पैसा सोडत नाही। मग आज मी शासनाचं काम करून घर दार गिरवी ठेवून सनी लेकरं बाळाचे सर्व पैसा, माझे 2 लेकरं आज कामं शाळेत जायचे, माझे घरी बसलेले आहेत, माझ्यावर अन्याय झालेलं आहे, मला न्याय द्यावा। आणि मुख्य अभियंता पांढरे साहेब आमच्यावर अन्याय करायला हे खोटे खोटे कागद पाठवायला लागले। आणि ज्यांनी खोटे बिलं खड्ड्याचं बिलं काढलेत त्यांनी न कामं करता त्यांनी बिलं काढलेले आहेत आणि त्यांच्या बाजू मांडून सनी बसायला लागलेत आणि हे पैसे खाऊन सनी त्याचं बिल ज्याचे बिल काढायचे आहेत त्याचे बिल काढायला लागलेत आणि माझ्या गरीबावर अन्याय करायला लागलेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।